விட்டல விட்டல ஜெய ஹரி விட்டல 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 பஹாவா விட்டல ஜெய ஜெய ராம கிருஷ்ண ஹரி ராம கிருஷ்ண ஜெய ராம கிருஷ்ண கிருஷ்ண ராம கிருஷ்ண Krishna Hare 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 Ram 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 Krishna
रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता
Oh,
Thank you.
Dadida, 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 कागटाळी न्याय न घडे उपाय घडो आले आता माझी खंडी देह देहांतरे राम अभय उदारी देवोनिया
आंधळ्याचे पायी धनाची चरवी अघटित केवी घडो आले आता माझी खंडी देह देहांतरे राम अभय उदारे देवनिया तुका म्हणे योग घडला बरवा तुका म्हणे योग घडला बरवा आता कास तुझी न सोडी देवा आता माझी खंडी देह देहांतरे राम अभय उदारी देवनिया महायोग पीठे तटे बेमर ध्यान वरम पुंडरी काय धातुनिंद्रहि समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति जयांचे केलिया स्मर होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जय मुदीरये श्री राधा मेरी स्वामिनी मै राधे तेरो दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास सब द्वारन को छोड़ के श्री राधे आए तेरो द्वार वृषभानु की लाडली श्री राधा रानी नेक मेरी और निहार विठाला 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 भगवान खंडोबाच्या या पावन दरबारामध्ये माऊली गोंगाट कमी कर भगवान बाळूबाबांच्या या पावन दरबारामध्ये आज द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा ज्यांचं सौजन्य लाभलं हरिभक्तीपरायण डॉक्टर हा अशोक साहेब मारकड हे महाराजाचा सत्कार करतील महाराज त्यांना ट्रॉफी देतील असंच ना शेवटी ओके विठाला 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 विठाला
विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल विठ्ठल भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुदेव महाराज की जय पावला हा देह कागटाळी न्याय नघडे उपाय घडवाले आता माझी खंडी देह देहांतरे राव अभय उदारी देवोनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते वितराग संपन्न श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया याही पुढे मराठी माणसाच्या मनावरती आधी राज्य गाजवणारे माझे जगद्गुरु तुकोबराया अरे मोठ मोठ्या साधूंच्या बुद्धीला न उलगडणार कोड म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराया विठाला विठाला त्या तुकोबरायांचा गोड असा अभंग चिंतन सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार. कार्यक्रम किम निमित्त आहे सर्वांना ज्ञात जरी असेल तरी वक्ता या नात्यानं सांगणं माझं अद्य कर्तव्य ठरतं. म्हणून रुक्मिणी प्राण संजीवन अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेने विश्व माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदि करून सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने विसाव्या शतकातील महान संत विभूती संतश्रेष्ठ बाळोमामा भगवान खंडेराया यांच्या वार्षिक यात्रे सोहळ्याच्या निमित्ताने घडून आलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपामधील अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामधील माझं भाग्य तुमचं काय आहे मला माहिती नाही पण माझं भाग्य रिकाम्या जागा भरा नाहीतरी छोटा दगड कशाला असतो मोठ्या दगडाला कोणी उचलू ते बोलवत नाही छोटा दगड बाळा ये रे फोडतच येतो ते तसंच मला ह्या सर्व कार्यकर्त्यांनी आज्ञा केली आणि त्या आज्ञेमुळे इथे मी उभा राहिलो. वास्तविकत महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय इंदोरीकर बाबा आमचे संजय बाबा पाचपोर यांची तारीख मिळाल्यामुळे म्हटलं बाबांची मिळते मी 7 दिवस कथा करतो कीर्तनच करावं असं काही मान आहे का. आणि महाराज हा महाराज कुठल्याच सन्मानाचा भोग गेला नाही हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती माझ्या या मित्रांना माहिती म्हणजे बाबा काही नाही इथे एवढा हिरा असताना दुसरा कशाला बोलवायचा आता नाही आता बस ती बाळोमामांची इच्छा कीर्तन होईल तुमचं आणि म्हणून इथे उभा राहिलो. महाराजांच्या घशाचं ऑपरेशन झालं भरत महाराज रात्रीच म्हणले मला ते म्हणले येतो मी पुण्याला ट्रीटमेंट करायला गेले मी त्यांना म्हटलो महाराज ते येणार आहेत पण जेव्हा मला ट्रीटमेंट झाली डॉक्टरांनी मना केला आता ऑपरेशन झालं असेल घशाचं ऑपरेशन झालं फक्त एक प्रार्थना करा त्या बिचाऱ्याचा ॲक्सिडंट करण्यापेक्षा बाळू मामाला प्रार्थना करा मामा यावर्षी नाही जमलं पण त्यांचा आवाज जसा आहे तसा क्लिअर दे आणि पुढच्या वर्षी त्यांनी इथे कीर्तन करायला येऊ एवढीच प्रार्थना करा. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून इथे उभा आहे. ऐका माय बाप मी कोणी मोठा विद्वान पंडित महाराज नाही परंतु आज या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व दिग्गज मंडळी आज माझं भाग्य आहे गजानन सर माझं एवढं भाग्य आहे मी सांगू शकत नाही महाराज हे कधी भेटायचे मला एकदम एका वेळेला ही लोक अहो या एका महात्म्यांना सांभाळण्यापेक्षा 10 हत्ती सांभाळलेले बरे हा नशीब आपलं हे आपल्या जवळचे आहेत हे आपल्या जवळचे आहेत म्हणून त्रास नाही यांचा काही महाराज संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्राला पैसे तर कोणी दिलो हा हा पुरावा आहे बघा इथे कीर्तन झाल्यानंतर संभाजीरावांना आमच्या विचारा
कसं सांभाळावं लागतं ते, पण इथे बिचारे ॲडजस्ट करतात. म्हणून माझं भाग्य आहे आज माझ्या कीर्तनाला दोन महाराष्ट्रातले दिग्गज गायक, महाराष्ट्राचं नाक, महाराष्ट्राची शान, आन बान आणि शान, दोन पखावजवादक, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव घेतल्यानंतर मोठे मोठे कीर्तनकार खुश होतात आणि ज्यांना गाता येत नाही ते पंक्चर होतात, ते हरिभक्तीपरायण प्रभूजे आदरणीय माझे मोठे गुरु बनतो. संगीत अलंकार, संगीत विशारद, भजन सम्राट जेवढ्या पदव्या देईल तेवढ्या कमी आहेत. आमचे ढाले गुरुजी, जरा टाळ्याच वाजवायच्या असतील, तेवढ्या मोठ्या माणसाचा सन्मान करायचा असेल तर टाळ्या जोरात वाजवा, उगळ माकडवाल्यासारख्या वाजून काय फायदा. असं त्यानंतर आपल्या महाराष्ट्राची दुसरी एक शान, महाराज वारकरी संप्रदायामध्ये चाली आणि चालीचा हे धेंडोरा पेटवणारे, त्याला क्लासिकल बेस देऊन क्लासिकल लोकांपर्यंत पोहोचवणारे हे दोन महात्मे आमचे हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय आमचे मोठे गुरुबंधू रवींद्र महाराज पवार. आज आनंदाने चाल किती गोड म्हणली, आवडीने म्हटली महाराज त्यांनी, आवडीने. म्हणून ते दोन महात्मे, दुसरे पखावज वादक मृदुंग महामेरू ज्यांचा हात, ज्याला गोड म्हणतात गोड, साखरेपेक्षाही गोड ज्यांचा हात आहे. पखावज काहीच मोजके लोक आहेत, आता नाव घेत नाही, सर्वच मित्र आहेत, त्यापैकी हे दोन हिरे आहेत, त्यापैकी आमचे तुकाराम महाराज पांचाळ. आणि सर्वात कमी वयामध्ये या महाराष्ट्रामध्ये जास्त नाव कमवणारे, अरे भरत महाराज पठाडे म्हटलं की म्हणतात अरे कोण भरत महाराज, हे भरत महाराज ते वाजवताना महाराज संपूर्ण ओला होतो मारूस, हॅलो काय माहिती, अगदी लहान आहेत बरं, अगदी लहान आहेत, वय जास्त नाही आणि जेवढं गोड वाजवतात तेवढा स्वभावही सोज्वळ आहे. हे दोघे महात्मे ते, हे दोघे महात्मे ते, आणि आता ऐका, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भजन शिकवलं महाराज, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वारकरी भजन शिकवलं, हे आता क्लासिकल शिकवतात, क्लासिकल बेसमधून वारकरी, पण आता ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला कसं गायचं, भजन कसं करायचं हे ज्यांनी शिकवलं, ते आमच्या हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य दिगंबर महाराज कोटे. महाराज जेव्हा मला कळालं काकडा बाबांच्या हस्ते आहे, तेव्हाच मी सांगितलं सातारकर बाबांचं आहे का, न वाडकर साहेबांचं आहे का, इंगळे महाराजांचा आहे का, कोणाचाही काकडा आहे का, तो काकडा आमच्या दिगंबर बाबाच्या काकड्यासमोर फेल आहे, एवढा गोड काकडा त्यांनी गायला. म्हणून आमचे दिगंबर महाराज हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज, आमचे हरिभक्तीपरायण चोपदार महाराज, एवढं मथार बाबा आहे पण तरी सुद्धा किती तेज आहे महाराज. म्हणून आमचे चोपदार महाराज हरिभक्तीपरायण, आता सगळ्यांचीच नाव घेतली तर सकाळ होईल बरं, तुमचे सर्वांचे नाव घ्यायला मी काय तुमचं बायको आहे. सर्वांबद्दल नितांत प्रेम श्रद्धा आहेच, आणि हे दोन सर्वात महत्वाचे चोपदार, किती गोड नाचव, किती गोड नाचत, 60-70-75 वर्षाचा जवान, नाचायचं असेल तर इथे नाचा, अगदी गोड चोपदार, आणि ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण भारत, युट्यूबच्या माध्यमातून, भारत नाही जग, हा ज्यांच्या माध्यमातून आपला हे कार्यक्रम बघेल, बेलोरा गाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कान्या कोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलवरती जाईल. त्यांचे किती फॉलोअर आहेत मला माहीत नाही, पण आधी लिंक येते, हजारो लाखो करोडो फॉलोअर त्यांचे युट्यूबच्या माध्यमातून. वारकरी चॅनल आहे ना, वारकरी कीर्तन चॅनल, ते आज आमच्या गजानन सरांनी ते खास आपल्या बेलोऱ्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही भारतात पोहोचावं, ज्याला मराठी कळते त्या मराठी माणसाच्या पर्यंत हे बेलोरा गावाचं नाव पोहोचावं म्हणून हा खटाटोप आहे. तिथनं जळगाववरनं नंदुरबारवरनं आज आमचे चॅनलवाले बोलवले, ह्यांचा ह्यांना आणण्याचा उद्देश फक्त हा आहे, हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला कळावा म्हणून ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट, सर्व असताना हे सर्वच आहे, पण तुम्हीच नसते तर कुणाला सांगा होतं मी. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट, भगवत स्वरूप माझा श्रोतृवर्ग, माझे श्रोते मायबाप, सर्व पुरुष मंडळी, लहान मोठा, अबाल असो वृद्ध असो, सर्व इकडे माझी मातृशक्ती, सर्वांबद्दल मला नितांत प्रेम श्रद्धा आहे, सर्वांना मनोभावे वंदन करतो आणि माझ्या चिंतनाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी.
करे संताचा यार वार करे संताचा वार करे संताचा यार वार करे संताचा यार वार करे संताचा मस्त कहे पाया वारिया वार करे संताचा यार वार करे करे मस्त करे देठापासून आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट सुरू करण्या अगोदर एक बोलतो, महाराजांचे महात्म्य गातात ना, बऱ्याच लोकांना सरकळतच नाही. बरेच लोक म्हणतात हे असे उभे असले की बरी असतं, मध्येच काय लखवा येतो कोण असतो. हा लखवा येण्यासाठी त्यांनी 15-16 वर्ष घासली. नाही तुम्ही 30 वर्ष सांगतो ना, आणखी 15-16 वर्ष घासली. ऐका ना, हा आता राहिली ना एक्स्ट्रा. 15-16 वर्ष रियाज केला महाराज रात्रंदिवस, शिळ्या भाकरी खाऊन आळंदीमध्ये ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये साधना केली. माऊलींच्या दरबारामध्ये रियाज करत असताना एक एक स्वर छेडत असताना, सर कधी भाकरी मिळे, मधुकरीला जायचं, मधुकरी आणून खायची. आता या गावामध्ये बहुतांशी मारकड मंडळी आहे. जर एखादं मारकडांच्या घरी सुतक पडलं तर ते सुतक फेटेपर्यंत खायला मिळायचं नाही हो, खायला मिळायचं महाराज, खायला मिळायचं नाही. हे उगच आहे लोकांना वाटतं महाराज लोकांचं काय रोज लाडू खाय ना, लाडू तुला देतात कोणी, खायला मिळायचं नाही महाराज. मग खायचं काय ऐका, आमचे रवी महाराज होते छान गायचे, तेव्हा मी लहान होतो आळंदीला रसायचो, यायचे बिचारे. ते मोठे असल्यामुळे जर कोणाची मधुकरी असेल, गुरुजी या, गुरुजीने यायचं, गुरुजी जेवण, गुरुजीची जर पाळी बंद असेल आणि त्यांना जर नसेल तर गुरुजी नाही म्हणायचेच नाही. ही कंडिशन प्रत्येकाची होती, प्रत्येकाची. का महाराज वर वाळू घातलेल्या टेरिस वरती महिन्या 2 महिन्याच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, पुणे जिल्ह्यामध्ये बाजरी जास्त खातात, त्या बाजरीच्या भाकरी खायच्या. अरे भाकरी आहे तर भाजी नाही, भाजी आहे तर चटणी नाही, चटणी आहे तर मीठ नाही. त्या भाकरी पाण्यात बुडवायच्या आणि त्या भाकरी मुरवायच्या, तिच्यात चटणी कसलं, तेल कसलं, मीठ टाकायचं, कालवायचं आणि ते मोठ्या आनंदाने खायचं. ते खाल्लं म्हणून आज पुरणपोळी मिळते, म्हणून आज गुलाबजामुन मिळतो, म्हणून तुम्हा लोकांचं प्रेम मिळतं. हे काय उगच आहे? आयुष्य घालवलं महाराज या लोकांनी. ते केवळ तेवढे 15 वर्षच नाही, आजही रियाज करतात. तुम्ही ढाले सरांकडे कधी आळंदीला या, कधी. आज माऊलीने त्यांना फार मोठं बनवलं, पण त्या मोठ्याच्या पाठीमागे इतिहास आहे. कोणी उगच मोठं होत नाही, उगच मोठं होत. महाराज मी तर एवढूच आहोत, मला सोडवायला कोणी नव्हतं. मला तो जर दिवस आठवला तर आजही रडायला येते, आजही मला ते आठवायचं नाही. आता इथे सर्वांना माहिती आहे, तेव्हा मी मेलो का जीत आहे कोणी विचारायचंही नव्हतं. आता फोन करतील तो भाग वेगळा हो. म्हणून मी म्हणतो मी कुणाचाच नाही, मी माझ्या माऊलीचा आहे, मी माझ्या वारकऱ्याचा आहे. कदाचित कोणाला रागही येऊ शकतो, माझी इथे चुलती आहे, काका आहे, सर्वच आहे ना, हे गावच माझं आहे. तरी सुद्धा म्हणतो मी माझ्या मायबापाचा सुद्धा नाही, माझ्या मायबापाने जन्म दिला, याचा अर्थ असा नाही त्यांचा नाही, पण त्यांनी जन्म दिला. पण खऱ्या अर्थाने मला घडवलं ते माझ्या माऊली ज्ञानोबरायाने. शेवट आधी माझे मायबाप आहेत, नंतर मला सर्व आहे. पण परमार्थाच्या बाबतीमध्ये सर्वात अगोदर मी माझ्या वारकरी संप्रदायाचा आहे, माझ्या माऊलीचं लेकरू आहे, नंतर बाकी नातेवाईक. विठ्ठल विठ्ठल हो महाराज, उगच नाही याला रियाज करावा लागतो. रियाज एक ताण छेडण्यासाठी बिंबीचे आतडे ताणावे लागतात, आतडे
किती वर्ष घासली असेल, अजूनही रियाज करतात, त्यांच्याकडे जा आळंद दिला, कधी टिपेटी बसून आहेतच, पेटी घेऊन आहेतच, हजारो विद्यार्थी घडवले आमचे रवी महाराज, आमचे ढाले गुरुजी. म्हणून ही मंडळी ऐकत असताना कान लावून ऐका, व्यवस्थित ऐका, कारण यांची त्यांनी केलेलं चीज तुमचं जर तुमची जर दाद मिळाली, मी का सांगतो गावचं आहे, माझंच गाव आहे काही वेगळं नाही, तुमची जर दाद मिळाली त्यांना आणखी आनंद येतो, आणखी उत्साह वाढतो आणि आणखी ते गातात. हे वाजवणारे यांची बोटं बघा जरा, बोटं लाकडं झाली, लाकडं लाकडं इथे कसे एवढे खवले आले, त्यांनी जर एक मारली हा भरत महाराज तर पाणी सुद्धा मागणार नाही महाराज, एवढे हात कडक झाले. दहा दहा तास, बारा बारा तास आळंदीच्या घाटावरती पखावज घ्यायचा अशा थंडीमध्ये, तीर किट तक धा तिट कथा गदी गण धा, तिकडे धा तिकडे धा 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 धा. स्वामीकडे माझ्या सरपटे झाल्या, एक वर्ष रियाज केला पण मला जमलंच नाही, पण माऊलीने हे दिलं याच्यात आनंद आहे. चला सर्वांना मनोभावे वंदन, माझ्या चिंतनाला सुरुवात. विठ्ठलाकडे एक तास आहे, ऐका मी मगापासून म्हणतो भोजन करा भोजन करा, टाळी वाजवा, कोणी वाजवत नाही, पण ऐका आता एकदा भोजन करा. जर आजचं भोजन आता जर मला भोजन आवडलं तर कीर्तन बरोबर 11 सुटलं, नाही तर सकाळचं तांबडं फुटलं. मला परवानगी आहे, जेवढा वेळ घ्यायचा तेवढा घ्या, मला फुल परवानगी आहे. त्यामुळे चांगलं भजन करा, ज्याच्या वेळेस भजन होईल त्या त्यावेळेस टाळी वाजवा, मुखाने भजन करा. याचा फायदा, मुखाने भजन केला आणि टाळी जर वाजवली ब्लड सर्क्युलेशन, डॉक्टर साहेबांना विचारा ते सांगतील, मी कशाला सांगू. महाराज जर भजन केलं तर आम्हाला हे नाद ब्रह्म आहे आणि मुखाने गाणं म्हणजे शब्द ब्रह्म आहे. जेव्हा नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म एकत्रित येतं ना, तेव्हा भक्तीचा आनंद काही अलौकिक असतो. म्हणून सर्वांनी विठ्ठल 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 महाराज. आपण जर विचार केला तर आपल्या एक महत्वाची गोष्ट लक्षामध्ये येईल, देवाला या जगामध्ये आणावं लागतं. आता चिंतनाकडे लक्ष द्या, मी गोड चिंतन देण्याचा प्रयत्न करेन. महाराज देवाला जगामध्ये आणावं लागतं, संत जगाच्या कल्याणाकरिता येत असतात आणि तुम्हा आम्हाला आमच्या कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो. देवाला आणावं लागतं, देवा असा येतो. ऐका रामायणामध्ये गोड प्रसंग आहे. ज्यावेळेस या पृथ्वीवरती ओझ होत त्यावेळेस पृथ्वी माता गायीचं रूप धारण करते. वत्स रूपी गाय ब्रह्मापासी जाय नेति वाहि तोहे संगत से. पृथ्वी रूपी गाय ब्रह्मापासी जाय नेति वाहि तोहे संगत से. ब्रह्मदेवाला प्रार्थना करते, देवा देवा या कलियुगामध्ये फार अत्याचार वाढले रे देवा, देवा आता हे ओझ मला सहन होत नाही रे देवा. हे देवा कोणी तुझं कथा कीर्तन ऐकत नाही रे देवा. सप्ताह करणाऱ्याला लोक नावं ठेवतात रे देवा. माझ्या वारकऱ्याला लोक नावं ठेवतात रे देवा. फार पाप वाढलं रे देवा, फार पाप वाढलं. असे गिने चुने गाव आहेत सर आपल्यासारखे असे भक्त आहेत म्हणून तरी सृष्टी टिकू नाही. ज्या दिवशी या पृथ्वी तलावरचा परमार्थ बंद होईल, समजा तिथनं पुढे महाकलियुगाला प्रारंभ होईल. विठ्ठल विठ्ठल महाराज पृथ्वी रूपी गाय ब्रह्मापाशी जाते आणि रडते, देवा तुला यावं लागतं. ब्रह्मदेव म्हटले, मा हे खातं माझ्याकडे नाही, माझ्याकडे फक्त निर्माण करण्याचं आहे, मा संहार करण्याचं खातं भगवान भोलेनाथाकडे. चला भोलेनाथाकडे, भोलेनाथाकडे भोलेनाथाला प्रार्थना करतात दिंडी सर्व भोलेनाथाकडे. ब्रह्माजी पृथ्वी रूपी गाई जेव्हा भगवान भोलेनाथाकडे येतात, भोलेनाथ म्हणतात ब्रह्मदेवा एवढ्या सकाळी सकाळी कसं येणं गेलं तेवढ्यामध्ये. पृथ्वी माता म्हणते, ब्रह्माजी म्हणतात, हे भगवान भोलेनाथ पृथ्वी मातेला फार ओझ होतं, आता पापाचं ओझ सहन होत नाही, तुम्ही संहार करा, दुष्टाचा संहार करा. भोलेनाथ म्हणले, आता ते मलाही जमणार नाही, भगवंताकडे. म्हणून भगवान नारायणाकडे जातात, भगवंताला सर्व प्रार्थना करतात, प्रभू आमच्यासाठी नाही पण या
पृथ्वी मातेसाठी आणि सृष्टी वाचवण्याकरिता तुला यावं लागेल. महाराज जेव्हा या सृष्टीवरती हाहकार मातला जातो, अरे पाप्यांचा सुळसुळाट होतो, आणि सर्व देवांचे भक्त जेव्हा भगवंताला पुकारतात ना, हे देवा, हाय देवा, हाय देवा, तेव्हा भगवान वरतून म्हणतात काळजी करू नका, येतो येतो येतो. त्याला आणावं लागतं, आणावं लागतं. कस आणि याला रूपा पडे बळी करुणी खळे हरिदासी. त्याला आणावं लागतं, पण कोण आणू शकतो त्याला? महाराज कोण आणू शकतो त्याला? आणण्यासाठी सुद्धा तेवढा पॉवरफुलच माणूस लागेल ना. प्रधानमंत्र्याला बिलो रे आणायचं, कुणालाही शक्य आहे? महाराजाला कोणी गणेशानंद आणू शकेल? पण गणेशानंदाला जर म्हटलं आणा मोदी साहेबांना, कसं शक्य आहे महाराज? त्यासाठी तेवढा ताकदीचा माणूस लागेल. म्हणून भगवंताला आणायचं, ते काय महाराजाला नाही. म्हणून आणि याला रूपावळी करुणी खळे हरिदासी, जे हरीचे दास आहेत तेच भगवंताला आणू शकतात. कारण का मायबाप तो यायला एवढा सोपा आहे? अरे तो निर्विकार आहे, निर्गुण आहे, त्याला रंग नाही, रूप नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्विकार तोच रघुराया. हो मैं गुलाम, 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 मैं गुलाम. ओ तू ही मेरा, तू ही मेरा सच्चा साईं, मैं तेरा, 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 तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्विकार तुझी रघुराया. मै गुलाम, मै गुलाम, मै गुलाम तेरा. एक रोटी दे लंगोटी द्वार तेरे आया. मी ओरडतोय सर, पण खरं काप होतो का? मी आमच्या मस्के साहेबांकडून चांगलं चेकअप केलं, थोडासा वेकनेस वाटतोय, पण बाळू मामांची कृपा म्हणून उभा आहे. मला गॅरंटी नव्हते, प्रार्थना केली, डॉक्टर साहेब म्हणले महाराज काहीच होणार नाही, बिनधास, आज मी थांबतो, काही झालं तर परत बघू. आमचे दाजी म्हणले कीर्तन करा, नंतर बघू आम्ही काय करायचं. विठाला विठाला त्याला रंग नाही, रूप नाही, काळा नाही, गोरा नाही, ठेंगणा नाही, उंच नाही. म्हणून अशा भगवंताला आणि याला रूपाबळी करुणी खळे हरिदासी. त्याला करुणी खळे, खळ 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 शब्द सर्वांना कळेल, करुणी खळे मंथन करून महाराज फार प्रयासाने त्याला रूपाला आणावं लागलं. तेव्हा तो अवतार घेतो, पण केव्हा? जेव्हा या जगावरती संकट येतं, धर्म अवतार घे
अवतार घे धर्म रक्षा माया अवतार घे आपुल्या परिषे आपुल्या अवतार घेसी अपुल्या पाळीशी भक्तजना गोस्वामी तुलसीदास जी म्हणतात जब जब होई धर्म की हानि बढ़े असुर अधम अभिमान हो तब तब प्रभु धरी विविध शरीरा रही कृपा निधि सजन पीरा बस ज्या वेळेला धर्मावरती संकट येतं तेव्हा माझा भगवंत अवतार घेतो. ऐका जर भगवान नाही आला छोटं मोठं संकट दूर करण्यासाठी आपल्या कोणाला तरी दूताला पाठवतो. एक गोड कथा सांगेल ऐका विठ्ठल विठ्ठल थोडासा माझ्या संकट करायला आपला दूत पाठवतो ऐका. अरे या महाराष्ट्राच्या मातीवरती पाच पाच सुलतानी सत्ता थैमांड करत होत्या. पाच पाच सुलतानी सत्ता जेव्हा थै 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 नाचत होत्या राजे शिव छत्रपती जिजाऊ मासाहेबाच्या उदरामध्ये वाढत होते. अरे मातेच्या उदरामध्ये जेव्हा राजे शिव छत्रपती वाढत होते ना तेव्हा कोणीतरी यावं आणि आऊ साहेबांना म्हणावं आऊ साहेब माझ्या हिंदूच्या पोरीला कोणीतरी पळवलं आऊ साहेब आऊ साहेब माझ्या हिंदूच्या पोरीला पळवलं आऊ साहेब तिच्या इज्जतीचे लक्तर रस्त्यावरती टांगले आऊ साहेब आणि तिच्या इज्जतीचे लक्तर रस्त्यावरती टांगल्या कारणाने तिला तिने आपला देह त्याग केला आऊ साहेब. महाराज जिजाऊ मासाहेबाच्या शरीराची लाही लाही व्हायची माझी गाया साहेबाच्या अंगाची लाही लाही व्हायची आणि जिजाऊ मा साहेब म्हणायच्या हे देवा हे पांडुरंगा जळे माझी काया लागला वनवा धाव रे केशवा माय बापा. जिजाऊ मा साहेब मा शिवाईकडे जायचे मंदिरामध्ये बसायच्या आणि जिजाऊ मा साहेब मा तुळजाईला म्हणायच्या प्रार्थना करायचं हे तुझा भवानी अग तुला जर माझ्या पोटी एखादा पुत्र जन्माला घालायचा असेल तर तो असा घालो जिजामा साहेब तो पुत्र असा घालो जो माझ्या हिंदूच्या लेकी बाळीच रक्षण करू शकेल अन्यथा मला वांज राहू दे अन्यथा वांज राहू दे. हे आऊ साहेब तुला जर मला पुत्र द्यायचा असेल तर या हिंदवी स्वराज्याच रक्षण करणारा कोणीतरी पाठव अन्यथा मला वांज मरू दे. जिजाऊ मा साहेब म्हणतात प्रभू हे पांडुरंगा फक्त एक गारहाण ऐक रे माझ एक गारहाण ऐक माझा हिंदू समाज जगावा
माझा हिंदू समाज जगावा आणि या हिंदुस्तान मध्ये माझ्या हिंदू समाजाला जगण्याचं स्थान मिळावं. अरे ये कैसा हिंदुस्तान आहे जहां हिंदुओं को स्थान नहीं है. जिजाऊ मां साहेबाच्या अंगाची लाही लाही झाली म्हणून राजे शिव छत्रपती भगवंताने आपला दूत म्हणून पाठवले, कारण तेही धर्मावरती संकटच होतं. जिजाऊ मां साहेब बोलतात संकट येतं. एक तर भगवंत येतो नाही तर आपला कोणीतरी दूत पाठवतो, पण त्याला आणावं लागतं बरं, असं नाही. म्हणून आणिला रूपावळी करुणी खळी हरिदासी देवाला आणावं लागतं, दुसरी गोष्ट. संताला आणावं लागतं. बाळू मामाला आणायला गेले तुम्ही, बाळू मामाला निमंत्रण दिलं, मिस कॉल नाही महाराज. हा महाराज लोकाला फोनवर बोलावं लागतं, महाराज लोक नाही यायचे तसे, पण संताला आणावं लागतं. संत आणि महाराज वेगळा आहे. संताला आणण्याची गरज नाही. संत जेव्हा समाजामध्ये सीमावलोकन करतात आणि संत समाजाची परिस्थिती बघतात. महाराज उगच संतांना माई म्हटलं नाही. अरे हे जगत अधोगतीला चाललं. बुडतीचे पाय जेव्हा डोळाकडे जातात तेव्हा माय आरडते ओरडते आणि माय धावत पळत जाते, त्या लेकराला धरते. तसे माझे संत आले. बुडत हे जन न देखवे डोळा, इतो कळवळा म्हणून या. याचा अर्थ इथले नाही. बाळू मामा कुठले आहेत? बाळू मामाचं कुठलं गाव मामा कुठनं आले? आम्ही वैकुंठवासी, हे सर्वांना माहिती. हा आलो याची कारणाशी, दोन चार मित्र भेटले म्हणून तंबाखू खाण्यासाठी. कशासाठी आले महाराज? फक्त जगाच्या कल्याणाकरिता. संत येतात देह कष्ट वेते परमपकारे, देह कष्ट वेते परमपकारे, कष्ट वेते परमपकारे, कष्ट वेते. कल्याण संता जाळे
महाराज म्हणून तर संतांना माय म्हटलं, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, बस यासाठी संत येत असतात. पण ऐका, देवाला आणावं लागतं, संत येत असतात. आणि तुम्ही आम्ही अध्यक्ष, तुम्ही आम्ही महाराज जीवाला कर्मानुसार